गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये मा तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये मा काय होऊ शकतं ते मित्रांनो काल आपण पाहिलं मार्केटमध्ये मा काय घडलं ते मार्केट एनीथिंग लाईक शॉर्टअप होत होतं म्हणजे एवढं वरती मार्केट जाईल असं काल अजिबात वाटलं नव्हतं हो कारण असे कुठलेही ग्लोबल संकेत नव्हते हो लोकल क्यूज नव्हते हो हे लक्षात घ्या मग जाले, मार्केट एवढं शॉर्टअप झालं आहे परंतु तुम्ही जर यू एस मार्केट पाहिलं तर यू एस मार्केट ऑलमोस्ट दीड टक्का डाऊन आहे आणि तिथले जेवढे काही इंडेक्स आहेत एस एन पी फाय हंड्रेड डाऊ जोन्स वगैरे सगळे रेडमध्ये क्लोज आहेत आणि चांगल्यापैकी रेडमध्ये क्लोज आहेत म्हणजे नॉर्मल नाही आहे बऱ्यापैकी फॉल त्याच्यामध्ये आलेला आहे फक्त यू एस मार्केटमध्ये एकच स्टॉक असा होता जो फक्त हायवरती हाय बनवत होता तो म्हणजे एनविडिया एनविडियासुद्धा काल दहा टक्क्यापेक्षा जास्त शूटअप झालेला आहे म्हणजे तेवढा एक स्टॉक सोडला तर बाकी एकही स्टॉक यू एसमध्ये चाललेला नाही यू एसमध्ये काय झालं की तिथल्या तिथले काही अॅनालिटिक्स आहेत तर त्यांनी तिथली एक पर्टिक्युलर बँक आहे तर त्या बँकचे येणारे जे रिझल्ट्स आहेत तर ते खराब असतील असं त्यांनी प्रिडिक्शन केलं आहे आणि एक असे छोटे मोठे रिझन्स पकडून मार्केट तिथं फॉल झालं म्हणजेच काय की तिथं आता चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे आणि आज जर ते कंटिन्यू झालं तर मे बी ते खालच्या बाजूला जाऊन कुठेतरी थोडंफार स्टेबल होईल परंतु आपलं मार्केट एवढं फ्युरियसली वरच्या बाजूला जाण्यामागे काय कारण आहे तर मित्रांनो कुठलाही ग्लोबल, ग्लोबल, ग्लोबल क्यू नव्हता लोकल क्यू नव्हता उलट ग्लोबल क्यू थोडेसे अपोजिटच होते कारण यु केचा जो इन्फ्लेशन डेटा आला होता तर तो हायर दॅन मच एक्सपेक्टेड आला होता तर मग ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असतानाही मार्केट एवढं वर का गेलं तर याच्यामागे एकच गोष्ट आहे ती म्हणजे वाढलेला इंडिया विक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन रोज उठून सेल करत होते तर त्यांनी अचानक काल बाईंग करायला सुरुवात केलं आणि थोडं नाही त्यांनी साडेचार हजार कोटींचं काल बाईंग केलं आणि जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांनी बिलकुल सेल केलेलं नाही त्यांनी फक्त दीडशे कोटींचं बाईंग केलं परंतु त्यांनी सेल केलेला नाही म्हणजे आपण पाहू शकता की मार्केट जेव्हा ऑल टाईम हायला जातं तेव्हा हे फॉरेन इन्स्टिट्यूशन येऊन बाईंग करायला सुरुवात करतात आणि मग हे पैसे कसे कमावतात हे माझ्या व्यवस्थित एवढं लक्षात येत नाही मे बी ते जे काही आपले एफेंडो आहेत तर एफ एनडोमध्ये ते चांगल्यापैकी पैसे कमावत असतील आणि त्याच्या अगेन्स्ट ते आपले जे काही कॅश मार्केट आहे तर तिथे बाईंग करत असतील आणि ते मॅनेज करत असतील मे बी त्यांच्या स्ट्रॅटेजी फार वेगळ्या असतात परंतु जर आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट काल पुन्हा ऑल टाईम हायला गेलं निफ्टी परंतु बँक निफ्टी ऑल टाईम हायला नाही ती तिथनंही अजून ऑलमोस्ट दोन टक्का ऑल टाईम हायपासून दूर आहे आता या सगळ्या गोष्टी आणि ग्लोबल क्यूज जर आपण पाहिले तर पूर्णपणे निगेटिव्ह आहेत म्हणजे आज तुम्ही बुलिश राहण्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही हे लक्षात घ्या कारण आपण ऑलरेडी ऑल टाईम हायवरती उभे आहोत बरं तो ऑल टाईम हाय सस्टेन होण्यासाठी असा कुठलाही ग्लोबल किंवा लोकल कुठलीही न्यूज कुठलाही इव्हेंट असा नाही आहे की ती गोष्ट सस्टेन तिथे होईल कारण आपल्याकडे जो सगळ्यात मोठा इव्हेंट होणार आहे तो आहे चार जूनला हां जर चार जूनला मार्केटनं ऑल टाईम हाय बनवला हो तर तो सस्टेन होऊ शकतो परंतु तोपर्यंत जर मार्केटनं ऑल टाईम हाय बनवला हो तर तो सस्टेन होण्यामागे तेवढं स्ट्रॉंग रिझन पाहिजे ते नाही आहे त्यामुळे आज तुम्ही बुलिश राहण्यामध्ये म्हणजे चूक होऊ शकते आणि लॉस होऊ शकतो हे लक्षात घ्या त्यामुळे आज सावध राहून ट्रेड करा जर मार्केट तेवीस हजाराला टच करायला गे गेलं आणि तिथे जर फार मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा सेलिंग आलं तर मग आपण म्हणू शकतो की मार्केट चांगल्यापैकी फॉल होऊ शकतं आणि तिथनं मार्केट खाली येऊन पुन्हा एका हायर टेरिटरीमध्ये म्हणजेच बावीस हजार आठशेच्या वरती किंवा मग बावीस हजार पाचशे ते बावीस हजार आठशे या दरम्यान मग मा मार्केट ट्रेड करू शकतं आणि मग त्यानंतर पुढे पाहता येईल की कसं होईल काय होईल परंतु एवढं अचानक मार्केट एवढं मोठं रॅली करेल असं म्हणजे बिलकुल शक्यता काल नव्हती आणि तसा कुठला क्यू पण नाही आहे त्यामुळेच तर मार्केट सस्टेन होण्याची शक्यता इथे कमी दिसते त्यामुळे थोडंसं सावध राहा आणि ट्रेड व्यवस्थित करा परंतु मार्केट या गोष्टीचे संकेत देत आहे असं मला वाटतंय की बी जे पीचं गव्हर्नमेंट जे आहे ते मेजॉरिटीमध्ये येऊ शकतं कारण जे लोक एवढे करोडो रुपये टाकत आहेत तर त्यांच्याकडे काही ना काहीतरी आतली माहिती इनसाईड इन्फॉर्मेशन बरेचसे पोल एक्झिट पोल्स वगैरे यांचे जे काही पेड व्हर्जन्स असतात की जे सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती मिळत नाही ती माहिती त्यांच्याकडे असते आणि मग जर मार्केट रॅली करणार असेल चार जूनला आणि चार जून नंतर एक अपसाईडला चांगलं मुमेंटम जर देणार असेल तर आता फॉरेन इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये बाईंग करायला सुरुवात करतील असं मला वाटतं परंतु आज पाहावं लागेल कॅच फॉलोअप बाईंग येत आहे का म्हणजे आज मार्केट लोअर साईडला सस्टेन जरी झालं किंवा मार्केट डाऊन जरी झालं तरीही चालेल परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशननं सेलिंग करता कामा नाही ते आणि तेही हेवी सेलिंग हां छोटं मोठं एक पाच पन्नास शंभर कोटी दीडशे कोटी असं जर असेल तर विच इज ओके परंतु जर त्यांनी पुन्हा दोन हजार तीन हजार कोटीमध्ये जर समजा सेल करे केला आज आणि फॉलोअप बाईंग जर आलं नाही तर मग आपण म्हणू शकतो की हे एक शॉर्ट कवरिंग टाईप होतं आणि मग त्यांनी आपले ऑप्शन्समध्ये असणारे जे काही ट्रेड्स आहेत तर त्याच्यामधनं त्यांनी पैसे चांगल्यापैकी कमवले हो असतील तर मग पाहूयात आज काय होतंय आज ग्लोबल संकेत तर पूर्णपणे निगेटिव्ह आहेत आणि ॲज युजल युरोपियन मार्केट आणि एशियन मार्केट जे आहेत तर ते ते सुद्धा डाऊन आहेत कारण यू एस मार्केट चांगल्यापैकी फॉल झालं आहे तिथे प्रॉफिट बुकिंग आलं आहे दुसरं काहीही कारण नाही आहे आणि हां यू एसमध्ये जो इव्हेंट होणार आहे ते म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा प्रेसिडेंट पदाच्या निवडणुका होणार आहेत आणि तिथे काय होईल ते, ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्यांच्याकडचा जो इलेक्शन फिवर आहे जो आपल्याकडे आता सुरू होता कधीपासनं मार्चनंतर तर तो इव्हेंट त्यांच्याकडे आता जुलैनंतर सुरू होईल आणि त्यांच्याकडे जे काही आपण म्हणतो की इलेक्शन्स आहेत तर ते नोव्हेंबरमध्ये आहेत म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी कळेल की काय क्लॅरिटी येते ते कोण निवडणूक जिंकून येत आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर मग पाहूयात की काय होतंय आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक पन्नास साठ पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल कारण ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते निगेटिव्ह आहेत परंतु काल मार्केटने एवढी मोठी रॅली केली त्यामुळे सांगता येत नाही की मार्केट गॅपअप ओपन होईल की गॅप डाऊन ओपन होईल मे बी मार्केट थोडंसं गॅपअप ओपन होऊन सेलिंगसाठी येऊ हो शकतं किंवा मग जर गॅप डाऊन ओपन झालं आणि जर लोअर लोचं क्रिएशन झालं तर मग सेलिंग करून सस्टेन होऊ शकतं लोअर साईडला पाहूयात काय होतं ते तर मग मित्रांनो आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल किंवा पडत असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद